योहानकृत शुभवर्तमान अध्याय 3 मराठी। यावेळी आपण योहानकृत शुभवर्तमान अध्याय 3 वाचत आहोत। योहानकृत शुभवर्तमान अध्याय 3 निकदेमाबरोबर संभाषण। पुरुषापैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता। तो यहुद्यांचा एक अधिकारी होता। तो रात्री त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हास ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करिता ती देव त्याच्याबरोबर असल्यापासून कोणाच्याने करवणार नाही। येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही। निकदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्मेल? त्याच्याने मातेच्या उदरात दुसऱ्याने जावेल व जन्म घेवेल काय? येशूने उत्तर दिले की मी तुला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्यावाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही। जे देहापासून जन्मलेले ते देह आहे आणि जे आत्म्यापासून जन्मलेले ते आत्मा आहे। तुम्हास नव्याने जन्मले पाहिजे हे मी तुम्हाला सांगितले, म्हणून आश्चर्य करू नका। वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा नाद तू ऐकतोस, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुला कळत नाही। जो कोणी आत्म्यापासून जन्मला त्याचे असेच आहे। निकदेमाने त्याला म्हटले, या गोष्टी कशा होतील? येशूने त्याला उत्तर दिले, तू इस्रायल लोकांचा गुरु असून या गोष्टी समजत नाहीस का? मी तुला खचित खचित सांगतो की जे आम्हास ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो आणि तुम्ही आमची साक्ष मान्य करीत नाही। मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरित नाही, तर मग स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा धराल? स्वर्गाहून उतरलेला व स्वर्गात असलेला मनुष्याचा पुत्र याज वाचून कोणी स्वर्गी चढून गेला नाही। जसा मोशाने अरण्यात सर्प उंच केला, तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाळा करण्यासाठी नाही तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले। जो त्याचवर विश्वास ठेवतो त्याचवर न्यायनिवाळाचा प्रसंग येत नाही, जो विश्वास ठेवित नाही त्याचा न्यायनिवाळा झालाच आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्राच्या नामावर विश्वास ठेवला नाही। न्यायाचा निवाळा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कर्मे दुष्ट होती। जो कोणी वाईट कर्मे करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कर्मे सदोष ठरू नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही, परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की आपली कर्मे देवाच्या ठाई केलेली आहेत अशी ती उघड व्हावी। बाप्तिस्मा करणारा योहान येशूविषयी आणखी साक्ष देतो। त्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य यहुदिया प्रांतात आले आणि तो तेथे त्यांच्याबरोबर राहून बाप्तिस्मा करीत असे। योहान ही शालिमाजवळचे एनोन येथे बाप्तिस्मा करीत असे, कारण तेथे फार पाणी होते आणि लोक येऊन बाप्तिस्मा घेत असत। योहान तोपर्यंत बंदीशाळेत पडला नव्हता। योहानाच्या शिष्यांचा एका यहुद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला। ते योहानाकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, पहा, यर्दनेच्या पलीकडे जो तुझ्याबरोबर होता, ज्याविषयी तू साक्ष दिली आहे, तो बाप्तिस्मा करतो आणि सर्व लोक
त्याचकडे जातात. युहानाने उत्तर दिले, मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काही मिळत नाही. मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्या पुढे पाठविलेला आहे असे मी म्हटले. याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात. ज्याला वधू आहे तो वर आणि वराचा मित्र जो उभे राहून त्याचे भाषण ऐकतो त्याला वराच्या शब्दावरून अति आनंद होतो. असा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याची वृद्धी व्हावी व माझा ह्रास व्हावा हे अवश्य आहे. जो वरून येतो तो सर्वांचा वर आहे. जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे व पृथ्वीच्या गोष्टी बोलतो. जो स्वर्गातून आला तो सर्वांच्या वर आहे. जे त्याने पाहिले व ऐकले आहे त्याविषयी तो साक्षी देतो आणि त्याची साक्ष कोणी कबूल करीत नाही. ज्याने त्याची साक्ष कबूल केली आहे त्याने देव सत्य आहे या गोष्टीचा शिक्का केला आहे. ज्याला देवाने पाठविले तो देवाची वचने बोलतो कारण तो आत्मा परिमित असा देत नाही. पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व त्याच्या हाती दिले आहे. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन आहे. परंतु जो पुत्राला मानित नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही. देवाचा क्रोध बरीक त्याच्या जवळ राहतो. देवाचा क्रोध बरीक त्याच्यावर राहतो.